नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सकाळचे 8 वाजलेले आहेत। या सगळ्या घडामोडी आपण फटाफट 50 मध्ये पाहणार आहोत। मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी, कारण पहिला ट्रॅफिक ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर सायन उड्डाणपूल आता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। शुक्रवारपासून या उड्डाणपुलाचं बेअरिंग बदलण्याचं काम सुरू होतं आणि त्यामुळे आता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता। मात्र पुन्हा पूल सुरू झाल्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून थोड्याफार प्रमाणात सुटका झालेली आहे। आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेत। थेट प्रफुल्लकडे आपण जाऊयात। प्रफुल्ल, गुड मॉर्निंग। खरं तर आजचे मॉर्निंग मुंबईकरांना थोडी त्रासदायक नसणार आहे, कारण सायन उड्डाणपुलावरची वाहतूक आजपासून गुरुवार शुक्रवारपर्यंत पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। नक्कीच मनाली, गुड मॉर्निंग। आज ज्या पद्धतीनं मुंबईकरांसाठी खरोखर दिलासाची गोष्ट आहे, कारण मुंबईमध्ये येण्यासाठी अत्यंत महत्वाचा मार्ग असलेला पूर्व, ज्याला आपण म्हणतो पूर्व मार्ग म्हणतो, तो जवळपास खुला झालेला आहे। कारण सायन पुलावर ज्या पद्धतीने हा पूल दुरुस्तीसाठी बंद होता, कारण रविवारपर्यंत हा पूल बंद करण्याचं या ठिकाणी MSRTC ने सांगितलं होतं। काल देखील हा पूल पूर्णपणे बंद करण्यात आला होता। मोठी ट्रॅफिक जाम जी आहे सकाळी मुंबईत येताना आणि रात्री वाहन चालकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागला। आज सकाळी गडर या ठिकाणी पूर्ण झालं आणि आज पूल जो आहे तो वाहतुकीसाठी गुरुवारपर्यंत जो आहे तो या ठिकाणी खुला करण्यात आला आहे। गुरुवार ते रविवार पुन्हा एकदा 4 दिवसासाठी पुलाचं काम हे चालू करण्यात येईल आणि त्यानंतर पूल हा पुढचे 4 आठवडे देखील याच पद्धतीनं बंद ठेवण्यात येईल। प्रफुल्ल, संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद।